शन आयशा एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. समांतर सत्ता चालवणाऱ्या आरएसएसला संविधानात कसं घ्याल? प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल. शहरातील पाणी कपातीच्या विरोधात शहर महिला काँग्रेसकडून हंडा मोर्चा आंदोलन. महामेट्रोच्या स्थानकास पुणेरी पगडीचा आकार देण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध. आणि मोबाईल टॉवरवर चढून चंद्रपूरमधील महिलेचे शोले स्टाईल आंदोलन. आता बातम्या सविस्तराने. समांतर सत्ता चालवणाऱ्या आरएसएसला संविधानात कसं घ्याल? आधी काँग्रेसने हे सांगावं आणि मग आमच्याशी समजवत्याचं बोलावं आवाहन भारी बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या सभेत ते बोलत होते. प्रियंका गांधीत इंदिरा गांधी दिसते, मग प्रकाश आंबेडकरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का दिसत नाहीत? असा प्रश्न औरंगाबादचे एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. की काँग्रेस पार्टी प्रियंका गांधी को मैदान में उतारने जा रही है. उस दिन जब चर्चा हुई टेलीविजन डिबेट के दौरान तो कांग्रेसियों ने ये कहा कि हम प्रियंका के अंदर इंदिरा गांधी को देखते हैं. मैं उन लोगों से ये कहना चाहता हूं, क्या तुमको बाड़ा साहेब के अंदर बाबा साहब कभी नजर नहीं आया? अगर प्रियंका के अंदर तुम्हें इंदिरा नजर आती है तो एक बात समझ लो, बाड़ा साहेब उसी बाबा साहब का खून है और तुम्हें बाड़ा साहब के अंदर बाबा साहब नजर आना चाहिए. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यानंतर पोलिसांनी भाजपवाल्यांना सुरक्षा द्यावा, कारण त्यांनी दाखवलेल्या स्वप्नाचा भंग केलाय, तेव्हा जनता काय करेल ह्याचा नेम नाही, असा इशाराही जलील यांनी दिला. दोस्तों, आज एक और एक खबर पढ़ने को मिली और ये बड़ी चिंता करने वाली खबर है. भाजप के केंद्रीय मंत्री वरिष्ठ नेता नितिन गडकरी साहब ने कहा, इशारों इशारों में अपने प्रधानमंत्री को टोला लगाया और ये कहा कि लोगों को सपने दिखाओ मत और अगर दिखा दिए तो वो सपने पूरे करो और अगर नहीं करे तो पब्लिक रोड के ऊपर धुलाई करेगी. ये हमने कहा? हमने नहीं कहा. किसने कहा? इशारा किसकी तरफ था? हम पुलिस वालों से अनुरोध करेंगे, भाजप वालों को संरक्षण दो, पब्लिक का कुछ पता नहीं है. सपने बहुत दिखाए थे, बहुत सपने दिखाए थे, ये करेंगे वो करेंगे, कुछ किए? क्या किए? तो सिर्फ विदेश विदेश. यावर्षी समाधानकारक पाऊस पडून सुद्धा पालकमंत्री आणि महापालिकेकडून वारंवार पाणी कपातीचा संकेत दिले जातात, किंबहुना पाणी कपात केली जाते. ही निसर्ग निर्मित पाणी कपात नसून मानव निर्मित टंचाई आहे आणि याला पालिका प्रशासन आणि पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करत पुणे शहर महिला काँग्रेसकडून हंडा मोर्चा आंदोलन करण्यात आलाय. पुणे शहरातील अघोषित पाणी कपातीच्या विरोधात पुणे शहर महिला काँग्रेसकडून टिळक पुतळा ते कसबा गणपती पर्यंत हंडा मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी सरकाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. पुण्याच्या पालकमंत्र्यांचा धिक्कार असो, शहराला पिण्याचे हक्क पाणी न देणाऱ्या पालकमंत्र्यांचा धिक्कार असो, अशा घोषणाबाजी करण्यात आली आहे. खडकवासला धरणात पुरेसा पाणी साठा असून सुद्धा प्रत्येक गुरुवारी पाणी कपात केली जाते, हा पुणेकरावर केलेला अन्याय असल्याचं मत महिला मोर्चेकडून व्यक्त केलंय. या वर्षी समाधानकारक पाऊस पडलेला आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणारी सगळी धरणं काठोकाठ भरलेली आहेत. माझ्याकडे रिपोर्ट आहे, 4 सप्टेंबरला 4 धरणांमधून विसर्ग करण्यात आला होता. असं असताना सुद्धा 4 सप्टेंबरला विसर्ग होतो आणि 4 ऑक्टोबरला पालकमंत्र्यांचं पहिलं स्टेटमेंट येतं, पुण्याला पाणी कपात केली जाणार नाही. याचा अर्थ काय होतो? म्हणजे पुण्याला पाणी कपात केली जाणार आहे. त्याच्यानंतर बरोबर 14 डिसेंबरला पालकमंत्र्यांचं दुसरं स्टेटमेंट येतं, पुण्याला पाण्याची कपात केली जाऊ शकते, पाणी जपून वापरा. 15 जानेवारीला पुन्हा आत्ता 25 जानेवारीला आत्ता महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दर आठवड्याला गुरुवारी पाणी कपात केली जाणार आहे असं सांगितलेलं आहे. मला एकच म्हणायचं आहे, जेव्हा जलसंपदा विभागानं वॉटर बजेट सादर करण्याची विनंती केली होती 1 महिन्यामध्ये, तेव्हा वॉटर बजेटसुद्धा महापालिकेला सादर करता आलं नाही. महापालिकेमध्ये एक हाती सत्ता भाजप सरकारची असतानासुद्धा त्यांना वॉटर बजेट सादर करता आलं नाही.
पुण्यातील महामेट्रोच्या स्थानकास पुणेरी पगडीचा आकार देण्यास संभाजी ब्रिगेडने ठाम विरोध केलाय. मेट्रो स्थानकास महापुरुषांची नावे द्या अशी मागणी सुद्धा संभाजी ब्रिगेडने पुणे मेट्रोचे हेमंत सोनवणे यांना निवेदन देऊन केली आहे. मात्र या आकारात कोणताही बदल होणार नसल्याची माहिती आणि स्पष्टीकरण पुणे मेट्रोकडून देण्यात आलंय. पुणेरी पगडी हे विषमतेचं लक्षण आहे. सत्ताधारी जाणीवपूर्वक पुणेरी पगडीचा वाद लावून वातावरण दूषित करण्याचं काम करत आहे. पुणेरी पगडीचा आग्रह हा आरएसएसचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय. पुण्यामध्ये मेट्रोच्या निमित्तानं काम अतिशय जलद गतीनं सुरू आहे. ज्या ठिकाणी स्टेशन पुणे शहरामध्ये 5 निर्माण होणार आहेत त्या स्टेशनला पुणेरी पगडीचा आकार देण्याचा निर्णय यांचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत बिरजित दीक्षित यांनी काल दिल्लीमधून जाहीर केलं. मुळात पुणेरी पगडी परत पुणेकरांच्या माथ्यावर थोपवण्याचं काम जाणीवपूर्वक सरकारमधली काही मंडळी करत आहेत. म्हणून या पुणेरी पगडीला आमचा संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे. पुणेरी पगडी हे विषमतेचं लक्षण आहे. विषमता प्रस्थापित करणारे पुणेरी पगडीचे विचार आम्हाला कधीही मान्य नाहीत. ते पुणेकरांनाही मान्य नाहीत. मग जाणीवपूर्वक यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये असेल किंवा आता मेट्रोच्या निमित्तानं असेल पुणेरी पगडीचा आग्रह धरला जातो. आम्ही तो कदापिही सहन करणार नाही. जर तुम्हाला पगड्यांचाच जर त्या ठिकाणी प्रतिकृती त्या ठिकाणी उभा करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप असेल, राजमुद्रा असेल, शिंदेशाही पगडी असेल ज्या मावळ्यांनी स्वतःचं रक्त सांडून याच पुण्यामध्ये स्वराज्य निर्माण केलं, किंवा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा फेटा असेल, या जर चांगल्या समता आणि समानता प्रस्थापित करणाऱ्या जर प्रतिका आपण जर घेतली तर समाजाचं सुद्धा प्रबोधन होईल अशी मागणी आम्ही आज या ठिकाणी मेट्रोंच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे. हा आकार आर्किटेक्टने बनवला आहे. त्यात कोणताही बदल होणार नसल्याची माहिती पुणे मेट्रोचे हेमंत सोनावणे यांनी दिली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, प्रकाश धिंडले, चंद्रशेखर गाडगे, संजय चव्हाण, पूजा झोळे आदी उपस्थित होते. चंद्रपूरच्या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेल्या मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले. तासाभराच्या प्रयत्नानंतर या महिलेला खाली घेण्यात पोलीस आणि अग्निशमक दलाला यश आलंय. सोनूबाई येवले वय 45 राहणार चंद्रपूर असे ह्या महिलेचे नाव आहे. समाज कल्याण कार्यालयात ह्या महिलेचे काम आहे. गेल्या काही दिवसापासून ती ह्या कार्यालयात हेलपाटे मारत होती पण काम होत नसल्याने निराश झालेल्या ह्या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेल्या मोबाईल टॉवरवर जाऊन आत्महत्या करण्याचा विचार केला. 50 ते 60 फूट उंच असलेल्या ह्या टॉवरवर ही महिला चढली. दरम्यान अग्निशामक दलाने त्यांना यशस्वीरित्या खाली उतरवले. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तब्बल 35 वर्षानंतर पुण्यातील आयुकामध्ये इस्रो, पुणे विद्यापीठ आणि आयुका यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अवकाशशास्त्र परिषदेचं आयोजन आयुकामध्ये करण्यात आलंय. 1983 ही पुण्यात झाली होती. देशभरातील महत्त्वाच्या संशोधन संस्थांचे प्रतिनिधी, विद्यापीठातील संशोधक असे 300 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. देशाच्या गगनयान ह्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात अवकाशशास्त्रातील पुढील दिशा ठरवण्याबाबतची चर्चा ह्या परिषदेत केली जाणार आहे. अवकाश क्षेत्राच्या संशोधनात भारताचा वाढता दबदबा पाहता ही परिषद महत्त्वाची असून ह्याचा फायदा ह्या परिषदेत सहभागी होणाऱ्या तरुणांना होणार आहे. 31 जानेवारीपर्यंत ही परिषद सुरू राहणार आहे. एक होतंय की इथं आपल्याकडे जे पोस्टर्स लागले, जे मुलांनी काम केले इथे, ते नवीन रिसर्च कसा आपल्याला माहिती पडेल हे मोटिवेट होण्यासाठी एक कारण आहे. इथे डॉक्टर्स सगळे, स्टुडंट सगळे मुलांनी जे आत्ता अपकमिंग कामं केलेली आहेत तर त्यातून आपल्याला काय घेऊ शकतो नवीन ह्याच्यासाठी, अजून नवीन क्लायमेट चेंजसाठी, नवीन सॅटेलाइट्स आहेत जे इथं लोकांनी आपल्याकडे प्रेझेंट करतात, अपडेटेड आहेत, तर त्या नवीन नवीन गोष्टींसाठी आपण इथे मोटिवेट होऊ शकतो एक पहिलं कारण आहे. आणि नंतर तर होतं की त्यातून आपण अजून स्वतः एक इनोव्हेटिव्ह स्टॅटिस्टिक्स मांडू शकतो का, तर स्टॅटिस्टिक मांडण्यासाठी आपण इथून फायदा होऊ शकतो की ऑलरेडी स्टॅटिस्टिक्स माहिती आहे आणि इथून पुढे माहिती होण्यासाठी नवीन कोणत्या पद्धती वापरू शकतो. मकर संक्रांतीनिमित्त राज्यभरात महिला घरोघरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात. घरोघरी महिलांना वाण देण्याची पद्धत ही आजही पाळली जाते, पण पुण्यात मात्र तृतीय पंथांसोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम पुणे शहर महिला काँग्रेसने ठेवून याही लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा उपक्रम केला आहे.
पहिल्यांदाच अशा पद्धतीचा कार्यक्रम काँग्रेस भवनमध्ये पार पडल्याने ह्याबद्दलचे समाधानही तृतीयपंथ्यांना मिळाले. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला तृतीयपंथ्यांनी पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महिलांनी तृतीयपंथ्यांना हळदी कुंकू आणि भेटवस्तू देऊन त्यांचे औक्षण करण्यात आले. मी तुमची मुला माझ्याकडे शिकवायला पाठवणार, मी डॉक्टर झाले, माझ्याकडे तुम्ही इलाज करायला येतात का? किंवा मी आज पोलीस झाले तर मग आम्ही आधी सुरक्षित आहोत का तृतीयपंथी? नाही, ह्याला जबाबदार कोण? तर समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, समाजाची मानसिकता पाहिजे बदलली पाहिजे. आम्हाला काय नकोय, फक्त प्रेम हवंय. प्रेम समाजाकडनं प्रेम आणि एक्सेप्टन्स हवंय. जर समाज आम्हाला प्रेम आणि एक्सेप्टन्स देऊ शकत नाही तर आमच्यासाठी समाज काहीच नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने महाराष्ट्रातील 1,36,00,000 ज्येष्ठ नागरिक पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. येत्या 7 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाकडनं लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने 2004 साली ज्येष्ठ नागरिकांचे अघर्षिक बाबीवरील धोरण जाहीर केले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक महासंघ, फेस्कॉम आणि इतर ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या संघटनांनी खर्चिक बाबीवरील धोरण जाहीर करावे म्हणून शासन दरबारी अनेक निषेध मोर्चे काढण्यात आले, लाक्षणिक उपोषणे करण्यात आली. मात्र अद्याप ही खर्चिक बाबीवरील धोरण शासनाने जाहीर केलं नाही. महाराष्ट्र शासनाने 2004 साली ज्येष्ठ नागरिकांचे अखर्चिक बाबीवरील धोरण जाहीर केले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक महासंघ, फेस्कॉम आणि इतर ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या संघटनांनी खर्चिक बाबीवरील धोरण जाहीर करावे म्हणून शासन दरबारी अनेक निषेध मोर्चे काढण्यात आले, लाक्षणिक उपोषणही करण्यात आली. मात्र अद्याप ही खर्चिक बाबीवरील धोरण शासनाने जाहीर केलं नाही. ह्याच्याच निषेधात तसेच एसटी बसमधील ज्येष्ठांना 50% सवलत, अंदाजपत्रकात ज्येष्ठांच्या योजना आणि सुविधावर तरतुदी, श्रावणबाळ निवृत्ती वेतनेमध्ये 3,000 पर्यंत वाढ करण्यात यावी ह्या मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांकरता 1999 ला डॉक्टर ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते त्यावेळेला ज्येष्ठ नागरिकांचं केंद्र सरकारने धोरण पारित केलं आणि सर्व राज्य सरकारने सांगितलं की तुम्ही आपापल्या राज्याचं धोरण पारित करा. महाराष्ट्र शासनाने 2004 मध्ये अखर्चिक बाबीवरचं धोरण पारित केलं, पण खर्चिक बाबीवरचं धोरण अद्यापही पारित न केल्यामुळे 2004 ते 2019 15 वर्ष आम्ही महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने आमचा लढा चालू आहे की खर्चिक बाबीचं धोरण तुम्ही जाहीर करा. पुणे शहरासह दोन इंदापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील एकूण पाणी साठ्याचा अंदाज घेऊन शेतीसाठीची उन्हाळी आवर्तन देणं शक्य नसल्याचं जलसंपदांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शिल्लक पाणी आता फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच वापरण्याचा निर्णय जलसंपदा विभागाकडनं घेण्यात आलाय. पुणे शहराला 28 फेब्रुवारीपर्यंत लागणारे पाणी लक्षात घेता उर्वरित शिल्लक पाणी साठ्यातून दौंड इंदापूरचं सुमारे 35 ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. उन्हाळी आवर्तनाचा निर्णय 28 फेब्रुवारी अखेरपर्यंत धरणात किती साठा शिल्लक राहतो त्यावर घेण्यात येतो. पुण्याला लागणारे पाणी बाजूला ठेवले तर फक्त 2.5 TMC पाणी धरणात शिल्लक राहते. पुण्याच्या पाण्यात दर गुरुवारी कपात केल्यानंतर हा हिशोब आहे. ह्या 2.5 TMC पाण्यात शेतीसाठी आवर्तन सोडणे अशक्य असल्याचं अधिकाऱ्यांचं मत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आले असल्याची माहिती मिळाली. पाण्याचे सगळे नियोजन आता पिण्यासाठी लागणारे पाणी लक्षात घेऊनच करण्यात येत आहे. युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचं अधिष्ठान निर्माण करण्याकरता डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे 4th युवा संसदेचं आयोजन येत्या 1 आणि 2 फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, खासदार सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ, आमदार यशोमती ठाकूर, ॲडव्होकेट लक्ष्मण पवार, नगरसेवक आबा बागुल, जिल्हा परिषद सदस्य सक्षणा सलगर, युवा तृप्ती देसाई यांना आदर्श मुख्यमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आदर्श युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सशक्त राज्य, सशक्त भारत या विषयावर ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, राजेश पांडे, महेश मेहत्रे, किरण गेते आदी मान्यवर आपले विचार मांडणार असून संसदेचे उद्घाटन 1 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संसदेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी दिली आहे. नक्कीच अजून 500 ते 1,000 विद्यार्थ्यांचे जर रजिस्ट्रेशन अजून झाले तर नक्कीच ही जी संकल्पना की युवकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे, ज्यावेळेला युवक चांगल्या राजकारणामध्ये येतील नक्कीच आपल्या देशाचे जे काही लोकतंत्र असेल हा लोकतंत्र अजून मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी स्ट्रॉंग होईल. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व युवकांना एकच सांगू इच्छितो, आपल्याला जर देश महासत्ता करायचा असेल तर युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये येण्याची खूप मोठ्या प्रमाणावरती गरज आहे. जे युवक पुणे सिटीच्या बाहेर येणार आहेत, पुणे शहराच्या बाहेर येणार आहेत, अशा सर्व युवकांसाठी या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून राहण्याची आणि खाण्याची मोफत व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर सर्व युवकांसाठी या
या ठिकाणी प्रवेश हा विनामूल्य आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना मोठ्या प्रमाणावरती आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती उपस्थित राहू. उद्योगनगरी म्हणून उदयास आलेल्या पिंपरी चिंचवडच्या मावळ तालुक्यात सध्या कामगारांवर बेरोजगारीचं सावट आलंय. याच कामगारांवर कंपनी मॅनेजमेंट अन्याय करतानाच पाहायला मिळतंय. प्रसिद्ध कंपनी लार्सन अँड टर्बो मधील तब्बल 139 कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आलंय. त्यामुळे कामगारांनी कंपनीच्या समोर आमरून उपोषण पुकारलंय. मावळ परिसरातील प्रसिद्ध लार्सन आणि टर्बो ह्या कंपनीत गेल्या कित्येक वर्षापासून काम करणारा मोठा वर्ग आहे. कंपनीच्या उभारण्यासाठी स्थानिक शेतकरी पुत्र जमीन देणारे देखील कामगार ह्या कंपनीत कामाला आहेत. मात्र मुजोर व्यवस्थापनामुळे अशा असंख्य कामगारावर उपासमाराची वेळ आली आहे. वर्षानुवर्ष काम करून देखील कामगारांना पुरेसा पगार नाही आणि वर्षानुवर्ष काम करून देखील कामगारांना कायमस्वरूपी तर सोडा मात्र वागणूक ही चांगली नसल्याने कामगारांनी व्यवस्थापनावर आरोप केले आहेत. घेऊन इथं बोलवलं जातं तेव्हा आम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला 2-3 वर्षात मॅनेजर वगैरे केलं जाईल किंवा तुम्ही स्वतःचं घर असं घेऊ शकाल. म्हणजे लाखाच्या घरात जे ती लाखाच्या घरात असतं आणि त्यांनी सांगितलेली आश्वासनं म्हणजे आम्ही भूलतो त्या आश्वासनांना आणि आम्ही घरी तसंच सांगतो की असं आहे. मग घरचे म्हणतात ठीक आहे म्हणजे चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुम्ही जावा. पण इथं आल्यानंतर काही वेगळंच असतं आणि जेव्हा त्यांना 3 वर्षानंतर आम्ही आज विचारायला जातो की असं कसं तुम्ही म्हणताय तेव्हा तर तुम्ही जॉईन करून घेताना आम्हाला बोललं होतं की तुम्ही 3 वर्षात मॅनेजर व्हाल किंवा 3 वर्षांनी तुम्ही स्वतःचं घर घेऊ शकाल. तर ते आता तसं म्हणतात की आम्हाला वाटलं होतं की तुम्ही 3 वर्ष टिकणारच नाही तर तुम्ही 3 वर्षानंतर स्वतःहून निघून जाल. पण यांचा स्वतःचा बॉन्डच 3 वर्षाचा असतो आम्ही 3 वर्षापर्यंत जाऊ शकत नाही. आणि आता 3 वर्षानंतर जर आम्ही मार्केटमध्ये बाहेर गेलो तर लोक आम्हाला विचारतात की ह्या TG बँड काय आहे आणि तुम्ही 3 वर्ष झाल्या डिफेन्ससाठी काम करताय आणि तुम्हाला एवढीच सॅलरी कशी. तर आम्ही आन्सरेबल नसतो त्यांना. मावळ परिसरात खरं तर असंख्य कंपन्यांमध्ये आधीच स्थानिक कामगारांना महत्त्व दिलं जात नाही आणि जिथे स्थानिक कामगारांच्या जमिनी घेतल्या आहेत त्यांना फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवरच काम करावं लागतंय. शुल्लक पगारात काम करायचं कसं आणि आजच्या काळात जगायचं कसा असा प्रश्न खरा तर उपस्थित होतोय. हा स्ट्राईक केलेला आहे कारण इथे एम्प्लॉईजना आणि लेबर्सला दोघांना पण खूप सारं खूप पिळवणूक होते त्यांची आणि ते त्यांच्या रिस्पेक्टसाठी लढत आहेत आज. आणि यात पाहता एम्प्लॉईजकडे पाहता त्यांना साधारणतः ते 10-12 वर्षापासून इथे काम करतायत आणि त्यांची सॅलरी बाकी LNTsना पाहिल्यानंतर त्यांची सॅलरी आज 40 वरती पाहिजे. सगळे डिप्लोमा इंजिनियर्स एम्प्लॉई आणि त्यांची सॅलरी 20 घरात आहे. म्हणजे साधारणतः त्यांना त्यांची फॅमिली आईवडील सगळ्यांना सांभाळायला 20,000 रुपये मिळतात मागच्या 10-12 वर्षापासून काम करून. त्यांना कसल्याही प्रकारचं इन्क्रीमेंट नाही. आज ते सुपरवायझरसुद्धा नाही आहेत डिप्लोमा इंजिनियर्स. LNT इतर ठिकाणी जर आपण पाहिलं तर 10-12 वर्षे काम केलेल्या कामगारांना 40-50,000 पगार मिळतो आणि ह्या कामगारांना जर बघितलं तर गेले 8-10 वर्ष 10-12,000 म्हणजे किमान वेतनाच्या जवळपास पगार मिळतो. यामध्ये दोन प्रकारचे कामगार आहे. एकतर कंत्राटी कामगार जे स्थानिक भूमिपुत्र आहे ज्यांचा हक्क आहे ज्यांच्या जागा जमिनी इथं गेलेल्या आहे त्यांना इथं नोकरी देण्याचं आश्वासन त्या काळी सरकारने दिलं होतं त्याही लोकांचा विषय आहे. आणि दुसरे कायमस्वरूपी जे डिप्लोमा आणि इंजिनियर मुलं आहेत त्यांना राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे त्यांनी संघटना स्थापन केलेली आहे. केवळ कुठंतरी मॅनेजमेंटने इगो केलेलं आहे की तुम्ही संघटना का केली. ह्या कामगारांना जो काही त्रास होत होता हॅरेसमेंट होत होती कमी पगार होता त्याच्यासाठी या लोकांनी संघटना त्या ठिकाणी केली. परंतु संघटना मोडीत काढण्याचं काम मॅनेजमेंट करत आहे आपली मनमानी या ठिकाणी करत आहे. राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे संघटना केलेली आहे. कुठलंही बेकायदेशीर कृत्य केलेलं नाही. जर सनदशीर मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने कामगार जात असेल. मुजोर व्यवस्थापनेच्या विरोधात सकाळपासून 139 कामगार उपोषणाला बसले आहेत. मात्र अद्याप ह्या कामगारांची विचारणा कंपनीच्या व्यवस्थापनेकडून झाली नाहीये. अशा मुजोर प्रशासनाला स्थानिक नेत्यासह कामगार आयुक्तांनी धडा शिकवायला हवा आणि कामगारांना न्याय मिळवून द्यायला हवं. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. समांतर सत्ता चालवणाऱ्या RSSला संविधानात कसं घ्याल? प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल. शहरातील पाणी कपातीच्या विरोधात शहर महिला काँग्रेसकडून हंडा मोर्चा आंदोलन. महामेट्रोच्या स्थानकास पुणेरी पगडीचा आकार देण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध. आणि मोबाईल टॉवरवर चढून चंद्रपूरमधील महिलेचे शोले स्टाईल आंदोलन. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.